આ એ રિવર્સ વોટરફોલ પોઈન્ટ. हे धन्य कुठारे, पूर्ण या पायऱ्या स्लिपर झालेले. नमस्कार मंडळी, मी सँकी चौधरी तुम्हा सर्वांचं सँकीज ब्लॉगच्या आणखीन एका नवीन एपिसोडमध्ये स्वागत करतोय. मान्सून सीझन चालू झालेला आहे. या मान्सूनची आपली पहिली ट्रेक आपण करतोय जीवदान फोर्टला. सध्या आपण आहोत नाणे घाटावर. मागे दिसत असेल तुम्हाला नाण्याचा अंगठा. इथून आपण ट्रेक करून चाललेलो आहोत जीवदान फोर्टला. जीवदान किल्ला मुंबईपासून 185 किलोमीटर तर पुण्यापासून 125 किलोमीटर अंतरावर आहे. जीवदान किल्ल्याच्या पायथ्याशी जाण्यासाठी प्रमुख दोन मार्ग आहेत. पहिला म्हणजे वैशाखिरे गावामधून नाणेघाट सर करून, तर दुसरा मार्ग माळशेज घाटमार्गे आपण किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या घाटघर गावात येऊन पोचतो. इथे आहे नाणेघाटावरचा हा रिव्हर्स वॉटरफॉल पॉइंट आणि तिथूनच आपण त्याच्या बाजूनेच ट्रेक स्टार्ट केलेली आहे. मागील वर्षी आपण वैशाखेरे मार्गे नाणेघाटाची एक थ्रिलर ट्रेक केली होती, परंतु वरती पाऊस आणि धुकं जास्त असल्या कारणाने जीवदान किल्ला दिसेनासा होता. इथूनच आपल्याला एक सुंदर दृश्य वानरलिंगी पिनॅकल आणि जीवदान किल्ल्याचं दिसत आहे. तर थोडाच पुढे चालून आल्यानंतर इथे वन विभागाने लावलेले सूचना फलक दिसून येते आणि एक्झॅक्ट त्याच्याच बाजूनी हा घनदाट जंगलातून हा रस्ता जातो जीवदान किल्ल्याकडे. मध्यम श्रेणी चढाई असणाऱ्या गिरिदुर्ग प्रकारातील जीवदान किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जंगलामधून साधारण 20 मिनिटे दमछाक करणारी चढाई करावी लागते. सातवाहन काळात जुन्नर तालुक्यामधील नाणेघाटाचं रक्षण करण्यासाठी बांधला गेलेला जीवदान किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 3,700 फूट उंचीवर आहे. तर किल्ल्याचे मुख्य आकर्षण असणारा वानरलिंगी सुळका 385 फूट उंच आहे. जंगलामधून चढाई करून आपण किल्ल्याच्या कातळ कोरीव पायऱ्यांपाशी येऊन पोचतो. आपण आत्ता सध्या अशा पॉईंटला पोचलेलो आहेत. सरळ तुम्ही जंगलातून वरती चालत आलात की उजव्या साईडला गेलात की वानरलिंगीकडे तुम्हाला जायला रोड आहे आणि हा लेफ्टला या साईडून चालत जीवदान किल्ल्यावरच्या वरती जातो. तर हा आपला पायरींचा रेलिंगचा मार्ग चालून वरती आल्यानंतर इथून सगळ्यात हार्ड पार्ट आपला चालू होत आहे. हा जो सेप वरती दिसतो आहे हा एक फर्स्ट पार्ट आणि याच्यावरती हा मेन किल्ल्याचा महादरवाजा आहे. त्याच्या आधी आपल्याला रोपला चढून एक चढायला लागते, तर तो एक पार्ट.
सरळ रस्ता आहे आपला जुन्नर दरवाजाकडे. इथून आपण खाली या घळेतून वरती आलेलो आहे आणि ही बुरुज तटबंदी तुम्हाला इथे दिसून येते. आणि हा आपला किल्ल्याचा फ्लॅग पॉइंट आहे. हा फ्लॅग पॉइंट आहे. फ्लॅग पॉइंट पासून तुम्ही सरळ चालत या टेकडीवर वरती आलात. या टेकडीवर इथे जिवाई देवीचं मंदिर आहे. देवीचं दर्शन घेतलेलं आहे आणि इथून आता सरळ आपण चाललेलो आहोत खाली धान्य कोठाराकडे आणि तिकडूनच आपला जुन्नर दरवाजाचा रस्ता आहे. पूर्ण धुकं पसरलेलं आहे आजूबाजूला. खास आजूबाजूचा व्ह्यू दिसत नाही आहे. खूप सारे किल्ल्यांचे इथं व्ह्यू दिसतात परंतु या धुक्यामुळे इथून काहीच दिसत नाही आहे. आणि इथून आपण जिवाई देवीचं मंदिर पार करून ह्या रस्त्याने खाली आलेलो आहोत आणि हा आपल्याला धान्य कोठार इथे दिसलेला आहे. बसलेला नसावा, थोडासाच जातो आतमध्ये. इथे वरती आपल्याला कोरीव शिल्प दिसत आहे. हे नाग शिल्प दिसते इथे वरती दोन्ही साईडला आणि हे कमळ शिल्प आहे. आणि खूप खोल असं हे धान्य कोठार आहे. आतमध्ये धान्य कोठारच्या अपोजिटलाच पाहत असेल तर पाण्याचे टाके आहेत आणि खूप मोठे लांब लचक असे पाण्याचे टाके आहेत. आपण धान्य कोठारच्या एक्झॅक्ट समोरून जो रस्ता खाली जातो तिथून समोरूनच इथे उजव्या साईडला आलेलो आहेत खाली उतरून. आणि इथे आपल्याला हा जुन्नर दरवाजाचा बोर्ड दिसत आहे. हे दरवाजाकडे उतरायला हे प्रॉपर कातळात खोदलेल्या पायऱ्या आहेत. इथूनच या समोर देवळ्या दिसत आहेत मावळ्यांच्या. पूर्ण या पायऱ्या स्लिपरी झालेल्या आहेत. किल्ल्याची तटबंदी आणि हा इथे भग्न अवस्थेत असलेला हा जुन्नर दरवाजा आहे. हा रस्ता जो येतो तो घाटघर मार्गे येतो. तर घाटघर मार्गे तुम्ही इथून या रस्त्याने जुन्नर दरवाजापाशी येऊ शकतात. या जुन्नर दरवाजाच्या बाजूलाच ह्या ज्या देवड्या आहेत खूप खोल अशा देवड्या आहेत ह्या मावळ्यांसाठी. पण तिथे आता पूर्ण पाणी साचून घाण साचलेली आहे. पाण्याच्या बॉटल वगैरे इथेच फेकले आहेत. आणि काही क्षणातच गडावर सोसाट्याच्या वाऱ्यासह धुके आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यामुळे आम्हाला त्वरित गड खाली उतरावा लागला. पण या निसर्गाच्या बदलामुळे आम्हाला नाणेघाटावरील रिव्हर्स वॉटरफॉलचे एक सुंदर दृश्य पाहायला मिळाले. तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडली असल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकरच अशा एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.